कोल्हापूरचं चित्रपट सृष्टीमध्ये मोठं योगदान आहे मात्र इतिहास जपत काळानुसार तांत्रिक बदल करत तसंच आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असा सूर चित्रपट कलाकार अभिनेते पत्रकार अभ्यासक मराठी चॅनल प्रमुख आणि निर्मात्यांच्या चर्चासत्रामध्ये उमटला कोल्हापुरातील शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओचं पुनरुज्जीवन होण्याबरोबरच चित्रनगरीची सुरुवात होणं गरजेचं असल्याचंही मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीनं आयोजित कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्यातील या चर्चासत्रात नमूद करण्यात आलं यावेळी कलाकार तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला मराठी चित्रपट निर्मितीला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या सोहळ्यामध्ये आज चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं बी न्यूजचे कार्यकारी संपादक चारुदत्त जोशी यांनी कलाकार अभिनेते पत्रकार अभ्यासक मराठी चॅनल प्रमुख आणि निर्मात्यांमध्ये कोल्हापुरातील चित्रपट सृष्टीचा इतिहास आणि भविष्यातील ध्येय याबाबत चर्चा घडवून आणली मराठी प्रेक्षकांची भूक आणि प्रगल्भता ही त्याच्या साहित्यातून आली आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसोबत हिंदी भाषेचा प्रभाव आहे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे असं मत कलर्स मराठी चॅनलचे प्रमुख निखिल साने यांनी व्यक्त केलं मराठी सिरियल आणि वेब सिरियलच्या शूटिंगसाठी कोल्हापूर हे हक्काचं ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या टीव्ही पाहणारा वर्ग मोठा असून शाळा कॉलेजमधील मुलांचा कल मोबाईलकडे वळल्याचं साने यांनी सांगितलं भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांपैकी कोल्हापूर संस्थान महत्वाचं असून या संस्थानामुळं थिएटरला सनद मिळाल्याचं चित्रपट अभ्यासक डॉ कविता गगराणी यांनी सांगितलं सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लवकरच कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचं पुनरुज्जीवन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यम वेगळी आहेत परंतु त्यांच्या परिभाषा एकच आहेत सध्या टीव्ही सिरियल आणि वेब सिरियल यांचं आक्रमण वाढत आहे मोबाईलमुळं कौटुंबिक प्रेक्षक वर्ग घरीच थांबतोय हे सर्व चित्रपटसृष्टीच्या दृष्टीनं घातक आहे असं मत अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केलं सर्वच कलाकारांनी आपल्या सिरियल तसंच चित्रपटाचं शूटिंग कोल्हापुरातच करायचं आहे असं निर्माता आणि दिग्दर्शकांना सांगितलं पाहिजे याबरोबरच मराठी आवाज वरचड ठरण्याच्या भीतीमुळं काही लोक मराठीचा टोन आला की घाबरतात असंही जाधव यांनी सांगितलं कोल्हापुरातील शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा या स्टुडिओबरोबरच चित्रनगरी पूर्ण कार्यक्षमतेनं सुरू होण्यासाठी राजकारण अहंकार आणि गटबाजी बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं मत अभिनेते आनंद काळे यांनी व्यक्त केलं आपलं काम चांगलं असेल तर चित्रपटसृष्टीत चांगलं काम मिळतं असं काळे यांनी सांगितलं कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला भरभराट यावायची असेल तर या ठिकाणी उत्तम लेखक आणि दिग्दर्शकांची फळी तयार होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं चित्रपटसृष्टीमध्ये प्रांत धर्म भाषा यापेक्षा गुणवत्तेला महत्व दिलं जातं असं मत अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी व्यक्त केलं मराठी भाषा आणि कोल्हापुरी बाणा हे दुधारी तलवारीसारखं असल्याचं त्यांनी सांगितलं कुठलाही समीक्षक कोणताही चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवू शकत नाही तसंच कोणताही सिनेमा टाकाऊ नसतो असं सौमित्र पोटे यांनी व्यक्त केलं सिनेमा कसा बघितला पाहिजे हे समीक्षकांना सांगणं गरजेचं आहे सिनेमात यश अपयश नसतं त्यातील कथा महत्वाची असल्याचं पोटे यांनी नमूद केलं आणि चित्रपट सृष्टीमध्ये मोठा संघर्ष करून आज यशस्वी झाल्याचं अभिनेते उमेश बोळके यांनी सांगितलं कथा सरस असेल तर चित्रपट नक्कीच यशस्वी होतो असं चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांनी सांगितलं त्यासाठी सावर रे संघर्ष त्या रात्री पाऊस होता काळजात घुसली डॉक्टर काशीनाथ घाणेकर वेलकम होम या यशस्वी चित्रपटांचं उदाहरण त्यांनी दिलं कोल्हापुरातील चित्रनगरीसाठी सरकारचा दृष्टिकोन महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं कोल्हापूरचं चित्रपट सृष्टीमध्ये मोठं योगदान आहे मात्र इतिहास जपत काळानुसार तांत्रिक बदल करत तसंच आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असा सूर या चर्चासत्रात उमटला शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी निर्माते सुनील फडतरे यांच्या हस्ते चर्चासत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच अभिनेत्री उषा नाईक हेमसुवर्णा मिरजकर माला इनामदार माधुरी जाधव सुरेखा शहा एन रेळेकर अजीजभाई मोतीवाल सदानंद सूर्यवंशी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार तंत्रज्ञांचा सत्कार यावेळी करण्यात आला या चर्चासत्राला चित्रपटसृष्टीतील आजी माजी कलाकार तंत्रज्ञ कर्मचारी आणि रसिक महिला आणि नागरिक उपस्थित होते